घाडगे स्टील अँड फर्निचर अल्पदरात उत्तम दर्जाचा माल असणारे भव्य दिव्य लग्न बस्त्यासाठी लागणारे सर्व साहित्य ऑफिस फर्निचर हे सर्व मिळण्याचे विश्वसनीय एकमेव ठिकाण म्हणजे घाडगे स्टील अँड फर्निचर। घरगुती वापराची भांडी व शुभ कार्यासाठी सर्व प्रकारचे लागणारे साहित्य उपलब्ध। त्वरा करा आणि आपल्या मनपसंत खरेदीसाठी घाडगे स्टीलला आजच भेट द्या। प्रोपरायटर माननीय श्री अक्षय घाडगे। आमचा पत्ता महापूरग्रस्तांना 10 कोटींची मदत ही आमदार विश्वजित कदम यांच्या प्रयत्नानेच मिळाली आहे। इतरांनी फुकटचे श्रेय लाटण्याचे उद्योग बंद करावेत असा इशारा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी विरोधकांना दिला आहे। सन 2019 मधील महापुरामधील पूरग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे यासाठी माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी वेळोवेळी महाविकास आघाडी व त्यानंतर सध्याच्या राज्य सरकारकडे पाठपुरावा केला। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रयत्नांना यश आले आहे। सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी प्रत्येक महापुरामध्ये पूरग्रस्तांना आवश्यक मदत लोकप्रतिनिधी या नात्यांनी केली। पूरग्रस्तांना महापुरातून बाहेर काढण्यापासून ते त्यांना निवास भोजन आरोग्य सुविधा अशी मदत केली। अहोरात्र पूरग्रस्तांना मदत करण्यात ते व्यस्त होते। स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांनी महापुरावेळी मदत व पुनर्वसन मंत्री पालकमंत्री असताना शासनाच्या माध्यमातून भरीव मदत केली होती। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली होती। सन 2019 मध्येही महापूर आला त्यावेळी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी प्रत्यक्ष अहोरात्र सर्व ती व्यक्तिगत व शासनाच्या माध्यमातून मदत केली। महापुरामधील नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना मदत मिळाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे आणि त्यानंतर सध्याच्या राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला। वारंवार भेटून पूरग्रस्तांना मदतीची मागणी केली। नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मागणी केली। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मागणीला व वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून सांगली जिल्ह्यातील 2019 मधील नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे। पलूस तालुक्यातील 1026 पूरग्रस्तांना संपूर्ण पडझडीसाठी प्रत्येकी 95,100 रुपये व 350 पूरग्रस्तांना अंशतः पडझडीसाठी 6,000 रुपये अनुदान मिळणार आहे। राज्य सरकारने मदत जाहीर केल्याने पूरग्रस्तांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। आमदार विश्वजित कदम हे तळागाळात जाऊन काम करणारे नेतृत्व आहे, त्यामुळे विनाकारण या कामाचे श्रेय विरोधकांनी घेऊन फुकटची जाहिरातबाजी करू नये असे शेवटी महेंद्र लाड यांनी सांगितले। भयंकर असा निर्माण झालेल्या महापुराच्या परिस्थितीमुळे जे काही पूरग्रस्त जी पलूस तालुक्यातली जिल्ह्यातली मंडळी होती त्यांच्या बाबतीत पंचनामे होऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे। त्याचबरोबर जी काही थोडीफार त्या पंचनामेपासून राहिलेली मंडळी होती त्यांचे पंचनामे योग्य पद्धतीने योग्य वेळ झाले नव्हते त्याची मागणी सातत्याने महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादांकडे केलेली होती। सातत्याने माझा पाठपुरावा होता की जिल्ह्यातले आणि विशेषतः पलूस तालुक्यातले जी लोक राहिलेले आहेत त्यांना 10 कोटी रक्कम देण्याचं अत्यंत गरजेचं होतं। मला आठवतं त्यावेळेस विभागीय आयुक्त सौरभ रावने याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष घालून ह्या प्रस्ताव मंत्रालयाला एक सकारात्मक पाठवलेला होता। त्या प्रस्ताव त्या काळात विजय वडेट्टीवार जे तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री होती त्यांची मंत्रालयाच्या दालनात आमची एक बैठक झालेली होती आणि या बैठकीमध्ये विजय वडेट्टीवारसुद्धा त्यातनं तो प्रस्ताव राज्य सरकारच्या तिजोरीतनं मान्य करून हा ट्रेजरी ऑफिस सांगलीला हे निधी पाठवलेला होता। त्याला एक तांत्रिक काय अडचणी होत्या त्याच मागच्या काही महिन्यात या सातत्याने मी विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून त्याला मंजुरी झालेली आहे आणि आज ते निधी सांगली जिल्ह्यातल्या आणि पलूस तालुक्यातल्या लोकांना हा मोठ्या प्रमाणात देण्यात आला। विरोधक कसं हे करायला लागले ते आम्हीच काम केलं त्याला सगळे गेल्या 2.5 वर्षातला सातत्याने मी केलेला पाठपुरावा सांगितल्याप्रमाणे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आदरणीय अजित पवार विजय वडेट्टीवार मदत आणि सौरभ राव यांचं फार मोठं योगदान आहे। मी त्याच्याची बैठका मंत्रालयात घेतलेल्या होत्या ह्या बाबतीतल्या। मुंबईत सांगली शहरात सुद्धा अजबीजी चौधरी कलेक्टर असताना बैठका झाल्या होत्या आणि आत्तासुद्धा हा पाठपुरावा मी केलेलाच होता।
ही रक्कम फक्त प्रत्यक्ष जी ट्रेजरी ऑफिसमध्ये पडण्यात येऊन पोचलेली होती ती आता देण्याचं काम केलं जातं. सचिन लडगे, 7 स्टार न्यूज, पलूस.